सांगली जिल्ह्यातील दोन मोठे घोटाळे. वंचित बहुजन आघाडी आक्रमक. जिल्हाध्यक्ष विवेक गुरव यांनी केली चौकशीची मागणी. वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा आढावा बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष डॉ विवेक गुरव यांनी जिल्ह्यातील दोन मोठ्या घोटाळ्यांचा उल्लेख केला. पहिला म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जी नोकर भरती झाली त्यामध्ये प्रत्येक जागेसाठी 15 लाख रुपये घेण्यात आली व परमनंट नोकरी देण्याचे आश्वासन देऊन मोठी रक्कम जिल्ह्यातून गोळा करण्यात आली. सदर घोटाळ्यामध्ये जिल्ह्यातील काही पदाधिकारी असल्याचे सांगून प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार असल्याचे विवेक गुरव म्हणाले. दुसरं प्रकरण म्हणजे गुहागर नागपूर हायवेवरती जी काही गावे येतात व ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ होत असून गावागावामध्ये एजंट नेमून 2-5% कमिशन शेतकऱ्यांकडून वसूल केले जात असल्याचे विवेक गुरव म्हणाले. सदर दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे व दोषीवर कठोर कारवाई करा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विवेक गुरव, महासचिव उमर फारूकभाई ककमरी, जिल्हा कार्याध्यक्ष महावीर तात्या कांबळे, जिल्हा संघटक मनीषाताई मस्के, जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी राजेश गायगवाळे, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अध्यक्ष प्रशांत कदम व इतर पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार. सांगली जिल्ह्यामध्ये गेले 15 दिवस झाले एक दोन घोटाळे चांगलेच गाजत आहेत. त्यातला एक घोटाळा म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जी नोकर भरती झालेली आहे त्या नोकर भरतीमध्ये काही अनियमितता आढळली आहे. तर त्या अनियमिततेमध्ये असे आरोप केले जात आहेत की प्रत्येक नोकर भरतीच्या एका जागेसाठी 15 लाख रुपये भरून घेतलेले आहेत आणि त्या 15 लाख रुपयेमध्ये 15 लाख रुपये भरून घेऊन तुम्हाला तिथं परमनंट नोकरी देण्यात येईल असं सांगण्यात आलं आणि मोठी रक्कम यातून जिल्ह्यातून गोळा करण्यात आले. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये सांगली जिल्ह्यातील काही पदाधिकारी त्यामध्ये इन्वॉल्व असल्याची चर्चा अनेक वृत्तपत्रांमधून आलेली आहे. तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ह्या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जायचा आज निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयानुसार आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे हे या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालून पूर्ण मुळापर्यंत जाणार आहेत आणि जे कोण आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तर ही बातमी संपल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर या बातमीमध्ये दिला जाईल. तर त्यांना ज्या लोकांनी असे पैसे दिलेले आहेत किंवा ज्यांची अशी फसवणूक झालेली आहे त्यांनी राजेश गायगवाळे यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. दुसरी एक घटना आणि अनेक तक्रारी आमच्याकडे ह्या आलेल्या आहेत की गुहागर नागपूर हा जो हायवे मिरज तालुक्यातून जातो तर त्या हायवेवरती जे काही गावं येतात त्या गावांमध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत तर त्यांना जे नुकसान भरपाई आलेली आहे ती नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांत ऑफिसमधून टाळाटाळ करण्यात येते. काही वरिष्ठ लेवलचे पदाधिकारी क्लार्क असतील किंवा अन्य प्रशासकीय अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि राजरोसपणे गावामध्ये एजंट नेमून 2-5% कमिशन घेऊन ते लोक तिथल्या शेतकऱ्यांना भीती घालतात की ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तुमचे पैसे परत गेले तर परत मिळणार नाहीत आणि तुम्हाला जर लवकरात लवकर पैसे पाहिजे असेल तर तुम्ही 2-5% कमिशन द्या. अशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल करून पैसे उकळण्याचा धंदा मिरज उपविभाग या ऑफिसमधून चालतो आहे. तर त्या अनुषंगानं काही शेतकऱ्यांनी माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे. तर आम्ही देखील ह्या जिल्ह्यातल्या दोन्ही घटनांमध्ये ह्या दोन्ही घटनांची CID चौकशी व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. जे कोण पीडित लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर या गोष्टीमध्ये मिरज उपविभागाअंतर्गत ज्या लोकांच्या शेती गेलेल्या आहेत त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्ह्याचे महासचिव उमरभाई ककमरी
यांच्याशी संपर्क साधावा, ह्या बातमीच्या शेवटी त्यांचा मोबाईल नंबर दिला जाईल. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष महावीर तात्या कांबळे यांच्याशीही त्यांनी संपर्क साधावा, आणि जे कोण असे लोक आहेत ज्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर या बातमीच्या माध्यमातून मी प्रशासनाला अशी विनंती करतो की ह्या दोन्ही प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, आणि ह्या चौकशीअंती जे कोण दोषी आढळतील त्यांच्यावरती, ते कितीही मोठे मासे असले तरी त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी, अन्यथा आम्ही लोकशाही पद्धतीनं तीव्र आंदोलन करू. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शाह असतील यांच्यापर्यंत हे विषय घेऊन जाऊ, आणि ह्या ज्या संबंधित लोकांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू. एवढंच मी ह्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.